असं आहे की इलेक्शन कमिशननी जे आम्हाला पत्र पाठवलं आहे त्या अनुषंगाने आम्ही उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर देत असताना मी स्पष्टपणाने सांगितले की अशी काही फूट पडलेलीच नाही आणि हा पक्षच आमचा आहे, या पक्षावर दुसरं कोणी क्लेम पण करू शकत नाही अशा पद्धतीने कायदेशीर उत्तर आम्ही दिलेलं आहे। अजित पवार साहेबांच्या इथनंच दावा केला गेला की ओरिजिनल पक्ष आमचा आहे, त्यांनी तो 5 तारखेला पत्र पाठवलं आणि ते 30 तारखेचं दाखवलं, त्याच्यामध्यात त्यांनी 2 तारखेला एका बैठकीमध्ये शरद पवार साहेब हेच आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करू, शरद पवार हेच आमचे विठ्ठल आहेत, शरद पवार आमचे हेच आमचे दैवत आहेत अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे, त्याच्यामुळे असा कॉन्ट्राडिक्टरी स्टँड घेता येत नाही। एकीकडे आपला नेता आहे असं मान्य करायचं आणि दुसरीकडे हा आमचा नेता नाही असं म्हणायचं, हे सगळं इलेक्शन कमिशनला विचारात घ्यावं लागेल अशा प्रतीचं आमचं म्हणणं आहे। एक तर पहिली गोष्ट म्हणजे 30 जूनला ती याचिकाच दाखल झालेली नाही, ती याचिका झाली आहे दाखल झाली आहे 5 तारखेला आणि त्याच्यामधला संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यात ते यशस्वी होतील असं मला काही वाटत नाही। काय इलेक्शन कमिशन हे ऑन डेट जाणार, प्रत्येकाचा ठराव कधी झाला, काय कधी झाला, काय कधी झाला अशा पद्धतीने ते पुढे जाणार। ते अचानक उठून 5 तारखेला कोणीतरी म्हणाले की हा पक्ष माझा आहे तर असं काय पक्ष एका रूममध्ये बसून निर्णय घेता येत नाही। अजून आम्हाला पेपर्सच मिळाले नाहीत ना, ते कशाच्या आधारावरती हे क्लेम करतायत, हे जे पी जे पेपर्स आहेत ते पेपर्स आम्हाला मिळाले तर आम्ही सांगू शकू ना की बाबा काय ह्याचं उत्तर काय आहे। अर्धवट ज्ञानाच्या आधारे आम्ही का आमच्या त्यांच्या ट्रॅपमध्ये फसावं, त्यांनी लिहिलेला प्रत्येक पेपरला आम्हाला उत्तर द्यायचं आहे तर तो पेपर आम्हाला मिळायला पाहिजे ना। आम्ही पत्र दिलेलं आहे, आम्ही वारंवार आठवण केलेली आहे पण आता चेंडू इलेक्शन कमिशनच्या कोर्टात असल्यामुळे आता ह्याबाबत कुठे इतरत्र चर्चा करणं काही संबंधच नाही। त्यांचा आम्ही असं म्हटलं आहे यू शुड नॉट हॅव टेकन द कॉग्निजन्स ऑफ द लेटर बिकॉज नो सच स्प्लिट हॅज एव्हर हॅपन्ड अँड दिस पार्टी स्टँड्स युनायटेड असं आम्ही म्हटलेलं आहे। माझ्या हाती तरी नाही आलं आहे, मला माहीत नाही पक्षाला मिळालं आहे की नाही मिळालं आहे, किती आमदार कोणाच्या बाजूला आहे याच्यावरनं पक्ष कोणाचाही ठरत नाही। पक्ष ही सेपरेट आयडेंटिटी आहे, वेगवेगळ्या जजमेंट्समध्ये सुप्रीम कोर्टाने हे अनेक वेळा लिहून ठेवलं आहे की एका घरात बसून तुम्ही म्हणाल की हा पक्ष माझा आहे तसा पक्ष कोणालाही हातात देता येत नाही। या पक्षाशी नातं होतं असलेले लाखोंनी कार्यकर्ते रस्त्यावर असतात, त्यांची मानसिकता विचारात घ्यावीच लागेल। लेजिस्लेचर्स म्हणजे आमदारांनी ठरवलं म्हणून पक्ष कोणाचा आहे हे सुप्रीम कोर्टाने 3 जजमेंटमध्ये नाकारलं आहे की हे करताच येत नाही आणि शेवटच्या जजमेंटमध्ये जे शिवसेनेचं जजमेंट आहे त्या शिवसेनेच्या जजमेंटमध्ये त्यांनी निकाल देताना चंद्रशिव हिज लॉर्डशिप चंद्रशिव असं म्हणतात की पक्ष आणि आमदार ही नाळ आहे, एका पक्षाच्या धोरणावरती त्या पक्षाच्या एकंदर पॉलिटिकल सिस्टीमवरती त्याच्या निशाणीवरती एखादा माणूस निवडून येतो
आणि तो त्याच्यातले काही जण एकत्र एक एखाद्या रात्री एकत्र येतात आणि बिब्लिकल कॉर्ड म्हणजे ज्याला आपण नाळ म्हणतो नाळ तोडून टाकतात. त्यांचं म्हणणं नाळ तोडलं आणि पक्ष आपला आहे असं म्हणणं हे योग्य नाही. शिवसेनेच्या जजमेंटमध्ये चंद्रचूडींनी क्लिअर म्हटलं आहे की असे नाळ तोडून कोणी असा नाळ तोडून तुम्ही पक्ष बनवत असाल ते सर्वोच्च न्यायालय ह्याला मान्यता देऊच शकत नाही. असं आहे की प्रत्येक पाऊल हळूहळू टाकावं लागतं की कोर्टाची लढाई आहे, उगाच काही गडबडीत आपल्या हातनं चूक होऊ नये म्हणून सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि असं आहे की इलेक्शन कमिशनमध्ये रजिस्टर्ड पक्ष कुठला आहे, त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोण तिथे गेलेले आहेत आणि ह्या पत्रावरती राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचे सही कोणाची आहे हे सगळं जर विचारात घेतलं तर हे कॉन्ट्राडिक्शन आहे ना आता. आणि कॉन्ट्राडिक्शन आम्हाला इलेक्शन कमिशनला लक्षात आणून द्यायचे आणि म्हणून आम्ही काही पेपर्सची मागणी केली इलेक्शन कमिशन. ते पेपर्स मिळाल्यानंतर म्हणजे जे काही त्यांनी सबमिट करायचे आहेत किंवा केले आहेत इलेक्शन कमिशनमध्ये ते आम्हाला हवेत ना. आम्हाला नुसतं पिटिशन देऊन काय फायदा आहे, आम्हाला पिटिशनबरोबर ते जे मी क्लेम करताना पेपर्स लावलेत ते पेपर्स तर आम्हाला मिळाले पाहिजेत. असं आहे, पहिली गोष्ट म्हणजे ह्याच प्रफुल्ल पटेल साहेबांनी शरद पवार साहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं पत्र स्वतःच्या सहीने इलेक्शन कमिशनला पाठवलेलं आहे आणि ह्यांनी बैठक कधी घेतली, ती अनाऊन्स कधी केली, ती बैठक झाली कुठे, त्याचं काही पुरावे उपलब्ध आहेत का असं आम्ही विचारतोय. ते विचारल्यानंतर त्याची स्पष्टता होईल. ते आता ती नाही असं काही लगेच काही होत नसत. तुम्ही आलात तर गप बसा ना समोर. मला आनंद आहे की असं इंग्रजीमध्ये नेहमी म्हणतात की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. 1977 साली इंदिरा गांधीचा दारुण पराभव झाला. स्वतः त्या हरल्या राजनारायण विरुद्ध, संजय गांधी हरले अमितीतनं, चांगले चांगले दिग्गज पराभूत झाले आणि नंतर त्या लढाईमध्ये त्यांना त्यांचे अतोनात छळ करण्यात आला, त्यांना गेस्ट हाऊस नाकारण्यात आलं, त्यांना कुठली शासकीय सुविधा ना माजी पंतप्रधान असून देखील त्यांना बाकी सर्व सुविधा नाकारण्यात आल्या. त्या सुविधा नाकारल्यानंतर त्या लढत राहिल्या, त्या बेलचीला गेल्या. बेलचीला जातानाचा इतिहास हा फार चित्तथारक अंगावर काटा आणणारा आहे की पहिल्यांदा त्या जीपमध्ये बसल्या, ती जीप जाऊन मातीत रुतली, ती काढायला लोक लागली कामाला, समोर पूर आलेला दिसत होत्या पण त्या जिद्दी होत्या, आट्टाला पेटल्या, म्हणाले नाही मला जायचंच आहे. मग शेवटी हत्ती मागवला, त्या हत्तीवर बसल्या, त्या हत्तीने ती पूर पार केला आणि त्या समोर गेल्या. समोर गेल्या तेव्हा लाखो आदिवासी आणि दलित त्यांचं स्वागत करायला तयार होते आणि तिथनं ही लढाई पेटली आणि पेटल्यानंतर ती भारतभर गेली, पूर्ण भारत पेटला. असं आहे तसं असं म्हणजे शेवटी हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. शहा कमिशन लावलं, वेगवेगळ्या इन्क्वायरीज लावल्या, त्यांना जेलमध्ये घालण्यात आलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या बाईला, त्या इंदिराजींना गेस्ट हाऊस नाकारण्यात आलं होतं. गेस्ट हाऊस, गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस माजी पंतप्रधानांना नाकारण्यात आलं. त्यांना दौऱ्यावर निघायचं होतं, त्यांना सकाळी
न्याहारी करून आंघोळ करून जायचं होतं, आंघोळ त्यांना गेस्ट हाऊस म्हणायला नाही देणार नाही. त्या बाईंनी साडी नेसताना, आंघोळ करून साडी नेसताना बायकांचं कडं तयार केलं आणि त्याच्यात त्यांनी स्नान केलं, आंघोळ केली, साडी घातली आणि त्या दौऱ्यावरती निघाल्या. आणि त्यांनी अख्खा भारत पिंजून काढला. आणि हे ही जी सूडभावनेचं राजकारण होतं त्याच्या विरोधात मतदान झालं. तेव्हा विषय काहीच नव्हता, तेव्हा काही दुसरे विषयच नव्हते चर्चेला. चर्चेला एकच विषय होता, इंदिरा गांधींना त्रास दिला. हा इंदिरा गांधींना त्रास दिला ह्याच्यावरती ते जवळजवळ 350 सीटा निवडून आले इंदिरा गांधींच्या. म्हणजे महाराष्ट्रातलं 2 असे खासदार निवडून आले ज्यांचा महाराष्ट्राशी अर्थी संबंध नव्हता. त्याच्यातले एक गुलाम नबी आझाद काश्मीरमधले राहणारे, पण वाशिममधनं निवडून आले. ते ठीक आहे, आता गैर कोविड असताना कोणीही बाहेर पडून शौर्य गाजवायला गेला तर त्याचं काय होतं याचं मी ज्वलंत उदाहरण आहे. मी असं स्वतःला शाणा समजायचो आणि म्हणून मी घरोघर खा जेवण वाटायला वगैरे वगैरे फिरायचो. मला कोविड झाला, नशीब मला देवाने खाली ढकलला, नाही तर मी गेलोच होतो. तेव्हा सरसलामत तो पगडी पचास. आणि पहिलेच उद्धव ठाकरे यांचं तसं काही म्हणजे शारीरिक प्रकृती ही फार काही तगडी आहे अशातला काही भाग नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना आपण टोचण्या देणं की घरकोंबड्या ते एवढे म्हणजे त्यांच्यावरती एवढे ते आपादे म्हणजे त्यांचं शरीर काही असं काय सुदृढ वगैरे नाही आहे. असं असताना त्या माणसाने ज्या पद्धतीने कोविड सांभाळलं जगभरातनं कौतुक झालं, जगभरातनं कौतुक झालं. आणि मी स्वतः उदाहरण आहे, माझा प्राण जे मी वाचलो ते फक्त उद्धव ठाकरेंमुळे आणि शरद पवारांमुळे. मी ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्या हॉस्पिटलमधनं माझ्या बायकोनी सांगितलेलं नाही ह्याला इथं हलवायचं नाही, हा डॉक्टर त्याचा मित्र आहे. उद्धव ठाकरेंना ते काही पटलं नाही, त्यांनी पवारसाहेबांना फोन केला. पवारसाहेबांनी माझ्या बायकोला सांगितलं की आम्ही दोघं निर्णय घेऊ, तुम्ही कोणी मध्ये पडू नका याच्या. आणि मला त्या हॉस्पिटलमधनं हलवलं, मला वेगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि माझा जीव वाचला, नाही तर कदाचित मी आज इथे नसतो. तेव्हा मी माझं एक उदाहरण आहे, असे अनेक उदाहरणं आहेत जी उद्धव ठाकरेंनी अनेकांचे जीव वाचवले. आणि ते जेव्हा आपण बंद करायचो काय म्हणायचो आपण त्याला लॉकडाऊन, लॉकडाऊनच्या विरोधात अनेक जण बोलायचे त्यांना उघडा उघडा उघडा, तेव्हा ते म्हणायचे नाही मला एकही जीव गेलेला परवडणारा नाही, मारा इथला एकही मराठी माणूस मरता कामा नाही, ही तुमची आग्रही भूमिका होती, त्याच्यात चुकीचं काय? ही आनंदाची बाब आहे की शेवटी न्याय मिळाला, ही आनंदाची बाब आहे की शेवटी न्याय मिळाला. आणि राहुल गांधी हे आता दामदुपटीने वसूल करतील सगळे. निवडणूक आयोगामध्ये लीगल बॅटल असतं तर तुम्ही सांगताय की आम्ही घेतोय, पण मुळात आजही परत संभ्रमाचं वातावरण किंवा जी चर्चा आहे ते वारंवार की जयंत पाटील असतील किंवा इतर. मी तुम्हाला किती आम्ही तुम्हाला किती वेळा सांगायचं की जयंत पाटील कुठेही जाणार नाहीत. आमच्यातल्या 13 ते 14 जणं जे आहेत ते कुठेही जाणार नाहीत. साहेब बीडला पहिली मीटिंग घेणार आहेत, बीड शहरामध्ये ती मीटिंग आहे, ग्राउंड बुक झालेलं आहे. त्याची सगळी जबाबदारी ही आमचे कार्यक्षम अध्यक्ष बीडचे श्री क्षीरसागर ह्यांच्यावर दिलेली आहे. आता हे किती वेळा आम्ही स्पष्ट करत राहायचं? दररोज काय शरद पवार साहेब आणि जयंत पाटीलनी टी व्हीवर येऊन सांगावं का आज आम्ही पक्षातच आहोत? हे संशयाचं वातावरण मुद्दामून तयार केलं जातं. आपल्या पक्षातल्या म्हणजे जे फुटलेले आमदार आहेत त्यांना रोखण्यासाठी की बाबा जयंत पाटील इथं येत आहेत तुम्ही कशाला विचार करताय दुसरा, हा त्याच्या मागचा एक प्लॅन आहे. अहो आमच्या ठाण्यात लोक फोन करतात तुम्ही कशाला पक्षात राहता, तर जयंत पाटील आमच्याकडे येतात आमच्या ठाण्यात. हे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना सांगण्यात येते हा पक्ष रिकामा होणार आहे, ते काय नाही ते साहेबांनी जितेंद्र आवड एकटेच राहणार आहे, ठाण्यामध्ये या बातम्या सांगण्यात येते. अरे हे बालिशपणा करणारी लोक असतात ना, त्याच्यात कशाला लक्ष द्यायचं? सध्या
ज्ञानव्यापीच्या पद्धतीने प्रश्न केला, त्यामुळे ज्ञानव्यापी त्यांना तोडली अशा पद्धतीचे इतिहासात दाखले त्यांना ते भाष्य केलं. त्या एकत्रितच माझं दिसतं उत्तर वेळ. मला वाटतं मी स्वतः औरंगजेब हा विषय टाळलेला बरा, कारण कॉन्ट्रोवर्सी आणि माझी फार जवळचे नाते आहे आणि त्या नात्यागोत्याच्या राजकारणात मला अडकायचं नाही. किंवा मला याच्यापासून आपण मित्र आहात, माझे शत्रू नाही, किंवा मला याच्यापासून लांब ठेवा जरा. जर प्रकाश आंबेडकर म्हणाले असतील तर त्याचं मी स्वागत करतो. अजून काय सर, एकीकडे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे सोबत आघाडी केली असते, दुसरीकडे त्यांचे सहकारी जे आहेत ते MIM ते DRS सोबत आहे आणि प्रकाश आंबेडकरांचं पण DRS सोबत जाण्याचा एकंदरीत नियोजन आहे. म्हणजे महाविकास आघाडी सोबत असलेला असा आहे राठोड साहेब, इलेक्शनला 6 वर्ष आणि ह्याच्या इलेक्शनला 6-8 महिने बाकी आहेत. आत्तापासनं ताटात मटण आहे का चिकन आहे, श्रीखंड आहे का जिलेबी आहे, याच्यावरती चर्चा कशाला करा. वेळ आहे ना अजून सगळ्याला, वक्त आणि पे देखेंगे. ते कागदपत्रावरून स्पष्ट दिसतं ना साहेब, प्रश्न कागदपत्रांचा आहे ना, आणि म्हणून ही कागदपत्रं आम्हाला उपलब्ध करून द्यावीत असं आम्ही आमच्या पत्रात इलेक्शन कमिशनला विचारलं आहे. ठीक है, वक्त लगा, उनकी आदत पुरानी है उसमें क्या है, लेकिन एक मेहमान जब कहीं पकड़ा जाता है जिसको पूरा गांव पहचानता भी नहीं होता होगा, वो मेहमान जब छूट जाता है तो पूरा गांव उसके स्वागत के लिए गांव के बेस पे आके खड़ा हो जाता है, सीमा पे आके खड़ा हो जाता है. आज पूरा भारत गीली आंखों से, नरम आंखों से टीवी के सामने बैठा है कि राहुल कब आएगा. ये जो भारत के मन में है ये बड़ा परिवर्तन है, और ये परिवर्तन कर आगे जाके राजनीति की करवट बदल देगा. न्यूज क्लिप के बारे में खबरें सामने आ रही है जिस तरीके से कि ये जो एजेंडा है जो फॉरेन प्लेस की तरफ से चलाया जा रहा है, भारत के टुकड़े टुकड़े दूर होने देंगे, ये सारी बातें आ रही है इसके बारे में. नहीं मुझे नहीं मालूम ये क्या है. इलेक्शन कमीशन में पहला दावा उन्होंने किया था कि ये पार्टी हमारी है और हमारे अध्यक्ष एक्स वाई जेड हैं. तो बात ये थी कि तभी तो कुछ हुआ ही नहीं था. ये पार्टी 1999 में बनी है, इसका कॉन्स्टिट्यूशन जो है उस कॉन्स्टिट्यूशन को मद्देनज़र रखते हुए अध्यक्ष का चुनाव और प्रतिनिधि को निर्वाचित करने का अधिकार ये सब अध्यक्ष को है. और 2022 में स्वयं हमारे एक राष्ट्रीय सर्च में इन्होंने खत लिख के बताया था कि ये क्या क्या हुआ है और उसको मंजूर, यानी उसे बताना पड़ता है इलेक्शन कमीशन. उनका लेटर भी हमारे पास उपलब्ध है, उन्होंने ही कहा था कि शरद पवार जी ये राष्ट्रीय अध्यक्ष है. तो ये स्पष्ट होता है कि ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी ये शरद पवार जी की है और शरद पवार उसके अध्यक्ष है. नहीं, वो हमने वही पूछा है, अगर उन्होंने क्लेम किया है
तो उनके पेपर हमको मिलने चाहिए ना, हमको जवाब देना है, तो आपके बारे में मुझे लिखना है, तो मैं इनको देख के नहीं लिख सकता हूँ ना, मुझे तो आपको ही देखना होगा। तो ये स्पष्टता आनी चाहिए ना कि उनके पेपर में क्या है, क्या तारीख डाली है, उनको प्रूव करना पड़ेगा ना हमने ये कानूनन किया है, फिर उसके कार्रवाई, उसके ऊपर कार्रवाई करिए। कानूनन कुछ तुमने कुछ किया ही नहीं है तो कार्रवाई कैसे होगी? मेरा दावा नहीं है, कागजात, कागज बोलता है ना, कागज जो बोलता है वही सच्चाई होगी ना। इलेक्शन कमीशन ने हमसे जवाब मांगा है, हमने जवाब देने की तैयारी शुरू की है, कुछ प्राथमिक तौर पे हमने उनको जवाब दिया है, लेकिन वो जवाब में हमने कहा है कि जो उन्होंने पेश किया है आपके पास वो पूरे कागजात हमको मिलने चाहिए ताकि पढ़ करके हम आपको सही जवाब दे सकें। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।